मी सौ रत्नप्रभा प्रकाश धारणे गंगापूर उपासना केंद्रातून आलेली आहे तर आज मी माझा न माझ्या मुलीचा अनुभव तुम्हाला कथन करणार आहे तर माझी मुलगी नाशिक रोड रजबिटको शाळेमध्ये आहे शिक्षिका म्हणून आहे आणि ती उंटवाडीमध्ये राहते तर ती बसने चाललेली होती शाळेमध्ये आणि तेवढ्यामध्ये बसमध्ये ती बसली असताना ती खिडकीच्या बाजूला न बसता आतल्या बाजूनी बसली आतल्या बाजूनी बसल्यानंतर शेजारच्या माणसाला अडचण होऊ नये म्हणून तिने तिचे पाय बाहेर ठेवलेले होते आणि शेजारी एक माणूस उभा होता त्याच्याजवळ काही सामान होतं ते काही तिने बघितलं नाही पण तिची सवय बसमध्ये बसली की मान खाली घालायची डोळे लावून घ्यायचे आणि घोर कष्ट धरण सुरू करायचं तिच्या शेजारच्या माणसाच्या हातामध्ये वखारीची लाकडं मोजण्याची मापं होती ती शंभर 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 आणि पन्नास अशी मापं त्यांनी नायलांच्या दोरीने बांधून अशी धरलेली होती हातामध्ये आणि त्याच्या एक मिनटा अगोदर एक मिनिट पण नाही एक सेकंद अगोदर तिने पाय आतमध्ये घेतले आणि त्याची दोरी तुटून सगळे मापं खाली पडले तर सगळे ते सगळे तिच्या साडीवर पडले अक्षरशः सा, साडी थोडीशी फाटून गेली इतक्या जो जोरात ते पडले पण त्यावेळात सगळी लोकं बसमधली धावत आली आणि त्यांनी विचारलं की पाय तुटला का तुमचा म्हणे तर ती म्हटली नाही मला काहीच झालं नाही कारण माझा बापू माझ्याजवळ कायम असतो आणि माझा अनिरुद्ध असा आहे की तो को काहीच मला कधी होऊ देणार नाही त्यावेळेस ते लोकांना काही कळलंच नाही ह्या बाई काय बडबड करत होते सगळे जागेवर जाऊन बसले आणि त्याच्यानंतर मग तिने बघितलं तर तिने डोळे उघडले बघितलं आपल्याला काही लागलेलं नाही काही नाही पुन्हा ती पूर्ण अवस्थेत बसली आणि तिचं घोर कष्ट दरण चालू झालं आज माझ्या मुलीचा पाय त्याच्यामुळे मुली वाचलेला आहे आणि त्याच्यानंतर तिला दुसऱ्या दिवशीसुद्धा गाडीमध्ये तसाच अनुभव आला गाडीमध्ये बसमध्ये जात असताना अगदी तिचा स्टॉफ आला आणि ती खाली उतरली उतरल्यानंतर समोरून एक स्कूटरवाला आला इकडून एक स्कूटरवाला आला आणि दोघांची टक्कर झाली दोघांची टक्कर झाल्यानंतर तिचे पाय खाली होते तिने पटकन पाय बसच्या मागे घेतले आणि ती अगदी बसला अशी चिटकून उभी राहिली थोड्या वेळा एका सेकंदात ते दोघंही एकमेकांवर पडले त्यावेळेससुद्धा ती वाचली तर त्यावेळेस तिचं चा हनुमान चालेसा पठण चालू होतं तर असे पठणाचे महमे इतके आहेत की फक्त आणि त्याच्यानंतर आता तर तिने नंतर टू व्हीलर घेतली ती पूर्ण उंटवाडी ते तुमचे भिटको शाळेपर्यंत ते स्तोत्र सगळे म्हणत जाते ती कोणाशी बोलत नाही कोणाचा फोन घेत नाही का काहीच करत नाही ती फक्त तेवढंच करत जाते आता बघा बापूंनी तिची किती प्रगती केली आहे टू व्हीलर झाली आता फोर व्हीलर घेतली म्हणजे जी मुलगी बसनी जात होती तिची बस बंद केली बापूंनी टू व्हीलर दिली नाही तू म्हणतेस ना आता फोर व्हीलरमध्ये बस आणि फोर व्हीलरमध्ये बसते तेव्हा सुद्धा ती सगळे मंत्र पठण करत जाते जोपर्यंत शाळा येत नाही तोपर्यंत ती एकही मिनिट कुठलाही मंत्र थांबवत नाही आणि तिथं उतरल्यानंतर मग ते हरिओम श्रीराम अंबज्ञ म्हणते आणि शाळेमध्ये जाते हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान